शीर कुर्मा रेसिपी ईद जवळ आली आहे आणि प्रत्येक घरामध्ये ईदला वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी केली जाते. ही माझी पद्धत आहे. यामध्ये मी कोणतीही क्रीम न वापरता एक ऑथेंटिक रीत्या ही रेसिपी तुमच्या समोर घेऊन आली आहे. हॅलो एव्हरीवन, मी हर्षदा, तुमचं स्वागत आहे हर्षदास फ्लेवरफुल रेसिपीजमध्ये. आज मी तुम्हाला ईद स्पेशल रेसिपी, ती म्हणजे शीर कुर्मा दाखवणार आहे. चला तर मग आपण रेसिपी पाहूया. सगळ्यात आधी इथे मी एक लिटर दूध घेतलं आहे गाईचं. हे आपण छान तापवून घेणार आहोत. दूध छान तापतं आहे. आता आपण सगळे ड्रायफ्रुट्स आधी छान तुपामध्ये भाजून घेऊया. इथे मी पॅन तापायला ठेवला आहे. पॅन छान तापला आहे. त्यामध्ये एक 2 चमचे साजूक तूप घालायचं. इथे मी एक 5 ग्रॅम बदाम असे काप करून घेतले आहेत. 5 ग्रॅम काजू असे छान काप करून घेतले आहेत. 10 ते 12 अनसॉल्टेड पिस्ता आहेत, हे ते असे काप करून घेतले आहेत. इथे मी चारोळी घेतली आहेत 1-2 टेबलस्पून. छान भिजवून त्याची अशी बऱ्यापैकी साल्टी काढून घेतली आहे. हे ड्रायफ्रूट लो टू मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये. इथे मी 4 खारीक अशा छान रात्रभर भिजवून घेतल्या आहेत आणि त्याचे असे काप करून घेतले आहेत. ते यामध्ये भाजून घ्यायचे सोबत ड्रायफ्रूटच्या. इथे मी मनुके घेतले आहेत. तुम्ही हे तुमच्या चवीनुसार ऍड करू शकता. हे ड्रायफ्रूट छान भाजून झाले आहेत. हे आता आपण बाजूला काढून ठेवूया. दूध छान कोमट झालं आहे. आता ह्यामध्ये कोमट झाल्यावरती 1-4 टेबलस्पून साखर घालायची. तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त तुमच्या चवीनुसार करू शकता. इथे 2 वेलची आणि दालचिनीचे तुकडे मी असे पाण्यामध्ये भिजून ठेवले होते, ते ह्या दुधामध्ये घालायचे आणि छान असं हलवून घ्यायचं. मीडियम फ्लेमवर दूध छान असं हलवत राहायचं आणि दुधाला छान अशी एक मस्त उकळ येऊन द्यायची. बघू शकता तुम्ही दुधाला छान उकळी आली आहे. या स्टेजला हे सगळे फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे. मी थोडं केसर असं दुधामध्ये भिजून घेतलं आहे, ते यामध्ये घालायचं. छान हलवायचं. बारीक गॅसवर हे छान उकळू द्यायचं अजून ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर. आता आपण शेवई छान भाजून घेऊया. इथे मी MTR-च्या या अशा शेवया घेतल्या आहेत. ह्या आपल्याला 1/2 कप घ्यायचा आहे. पॅन छान तापला आहे. ह्यामध्ये 1-3 टेबलस्पून तूप घालायचं. या शेवयांमुळे असा शीरकुर्मा असा गिजगा नाही होत, छान असा सुटसुटीत त्याची कन्सिस्टन्सी होते. म्हणून मी इथे ह्या MTR-च्या शेवया वापरल्या आहेत.
शेवया छान भाजल्या आहेत तुपामध्ये. आता ह्या शेवया ह्या दुधामध्ये घालायच्या. एक 5-10 मिनिटं शेवया छान फुलेपर्यंत लो फ्लेमवर हे छान उकळून द्यायचं दूध. बघू शकता तुम्ही आपला शीर कुर्मा रेडी आहे. आता आपण चेक करूया जे आपण शेव घातली होती ती छान शिजली आहे की नाही ते बघू शकता. हे बघा याची अशी ब्रेक होते म्हणजे याचा अर्थ शेव शिजली आहे. मस्त डिलिशियस एकदम टेम्पटिंग असा शीर कुर्मा नक्की करून बघा ह्या ईदला. खूप सुंदर रेसिपी आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमची ह्या वेळेसची ईद एकदम स्पेशल होईल. आणि जर कोणी नवीन व्ह्यूअर्स आहेत ह्या चॅनलमध्ये पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत आहात तर नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकनला क्लिक करा म्हणजे इथून पुढे मी कोणती नवीन रेसिपी टाकली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू सो मच ही रेसिपी बघितली.